नमस्कार, कुक विद प्रीती इन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत एक पारंपरिक रेसिपी, ती पण आमच्या आईच्या हातची, शेअर करणार आहे, ज्याचं नाव आहे कढीगोळे, जे अतिशय टेस्टी असे लागतात, झटपट बनतात, फक्त काही साहित्यात बनतात. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. इथे मी तुवर डाळ 3 तास भिजत घालून घेतली होती. अशा प्रकारे प्रॉपरली भिजलेली डाळ आपल्याला हवी आहे. तर याला मी मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेणार आहे, बिना पाणी घालून. तर त्यानंतर मी इथे दही घेतलेलं आहे, 2 कप दही आहे हे, आणि याला आपण कढीसाठी यूज करणार आहे. त्यासोबत 2 मिरची, आलं लसणची पेस्ट, कढीपत्ता, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, आणि ही डाळ अशा प्रकारे मी कोर्स टेक्चरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. खूप जास्त फाईन पेस्ट नाही करायची आणि पाणी यूज करायचं नाही डाळीमध्ये. त्यानंतर मी इथे 2 कप दह्यामध्ये 2 चम्मच बेसन घातलेलं आहे चणा डाळीचं. त्यासोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. तर हे आपलं दही आपण कढीसाठी यूज करणार आहे. त्याचसोबत इथे मी घालणार आहे 1/2 चम्मच हळद, 1/2 चम्मच याला छान फेटून घ्यायचं. एकदा फेटून झालं दही की यामध्ये आपण पाणी ॲड करायचं. अशा प्रकारे मी 2 कप दह्याला 2 कप पाणी घालणार आहे, म्हणजे ताकाप्रमाणे आपल्याला हे पातळसर बनवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे आपलं दही तयार झालेलं आहे. त्यानंतर इकडे मी गॅसवर कढई फोडणी देण्यासाठी कढई ठेवलेली आहे. कढीमध्ये कधीही थोडंसं तेल घालायचं, नाही तर कढीवर साय पकडल्या जाते तेलाची. तर इथे मी 1/2 चम्मच तेल घातलं होतं, त्यामध्ये 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरं, हे दोन्ही छान तडतडू द्यायचं आहे. त्याशिवाय आपल्या कढीला फ्लेवर येणार नाही. हे छान तडतडलं आहे. यामध्ये आता आपण लसूण घालणार आहे, बारीक चिरून घेतलेला 3 लसणाच्या पाकळ्या. याला पण छान रेड गोल्डन येतपर्यंत आपण फ्राय करणार आहे. तुम्ही इथे बघू शकता हलकासा कलर आलेला आहे लसणाला. त्यानंतर मी मिरची आणि कढीपत्ता घालून घेतला आहे. याला पण आपण छान परतवून घेऊया 1 मिनटं. जेवढा तडका तुमचा घमघम झणझणीत बनेल तेवढी तुमच्या कढीला फ्लेवर छान येईल. त्यानंतर मी आलं लसणची पेस्ट घातली होती, ती पण छान परतवून घेऊया. आणि अशा प्रकारे आपला तडका बनून तयार झाला आहे. यामध्ये आपण हे जे दही बनवून ठेवलं आहे पातळ, ते घालून घ्यायचं. आणि यामध्ये आपण पाणी ॲडजस्ट करणार आहे. कन्सिस्टन्सी आपल्याला आपल्या आवडीनुसार, कढी घट्ट हवी असेल तर कमी पाणी घालू शकता, पातळ हवी असेल तर जास्त घालायचं. मी इथे परत 1/2 कप पाणी घातलं आहे. अशा प्रकारे पातळसर कन्सिस्टन्सीचं मी हे कढी बनवून घेतली आहे. मला थोडी पातळसर कढी आवडते, कारण बेसन आपलं स्टार्च सोडतं आणि कढी थंड झाल्यानंतर घट्टसर यायला लागते. म्हणून मी सुरुवातीला पातळ ठेवलेलं आहे, त्याला आपण उकळी येण्यासाठी सोडलं आहे. इकडे आपण डाळीमध्ये 2 चम्मच रेड चिली पावडर, 1/2 चम्मच हळद, 1/2 चम्मच धना पावडर घालून घेतला आहे. त्याचसोबत इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, 2 चम्मच बेसन घालून घ्यायचं बाइंडिंगसाठी या गोळ्यांमध्ये. कढी आपली उकळायला ठेवलेली आहे, 2 चम्मच तेल घालून घ्यायचं. कढी उकळायला ठेवताना मध्ये मध्ये त्याला चम्मचने हलवत राहायचं. आलं लसणची पेस्ट आणि याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचं सगळं. आणि त्यानंतर आपण हे छान व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर याचे गोळे बनवून घेणार आहे. अशा प्रकारे हाताच्या साह्याने लांबसर असे गोळे आमच्याकडे बनवले जातात. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही गोल पण गोळे बनवू शकता. तर अशा प्रकारे सगळे गोळे मी बनवून घेणार आहे. तुमच्या आवडीच्या आकारानुसार तुम्ही हे बनवू शकता. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता खूप जास्त बेसन वापरायचं नाही यामध्ये. मस्त असे गोळे आपले बनवून तयार झालेले आहे. आपण इकडे आता कढी चेक करत आहे. कढी आपली छान उकळलेली आहे. मधामध्ये कढीला हलवत राहायचं, म्हणजे कढी फुटत नाही. आणि त्यानंतर हे गोळे आपण यामध्ये टाकून देऊया. गॅसची फ्लेम मी इथे मीडियम केलेली आहे. सगळ्या बाजूंनी एक एक टाकायचे, एकावर एक टाकायचे नाही, नाहीतर ते एकमेकाला चिपकू शकतात. कढी गोळे करताना पसरट भांड्याचा वापर करायचा, म्हणजे हे गोळे एकावर एक बसत नाही आणि चिकटत नाही. आणि इथे मी फ्लेम मीडियम ठेवली आहे. मस्त कढीला उकळी आलेली आहे. छोट्या चम्मचच्या साह्याने आपले गोळे पलटवून घ्यायचे, सगळ्या बाजूंनी व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. 3 मिनटं मी हे शिजवून घेणार आहे, जवळपास 2 उकळी येतपर्यंत.
बघू शकता एक सुद्धा गोळा आपला फुटलेला नाही आहे, मस्त असा हा शिजलेला आहे। मीडियम फ्लेमवर याला शिजवायचं आहे। गॅस मी बंद करून घेतलेली आहे। आपले गोळे छान शिजून झालेले आहे, मस्त कडकडीत अशा उकळ्या आलेल्या आहे। कढी पण आपली फुटलेली नाही, कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता पातळ अशी आहे, कारण थंड झाल्यानंतर हे परत घट्ट येणार आहे। यावर थोडा कोथिंबीर घालून घ्यायचा। अशा प्रकारे आपली कढीगोळे तयार झालेले आहे, सर्व करून घेऊया। भाकरीसोबत खूप भन्नाट असे लागतात, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। फोडलेला कांदा, मिरची, ठेचा, कढीगोळे, सुकी भाजी एखादी, मी इथे टमाटरची चटणी बनवली आहे, खूप छान असे लागतात, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटमध्ये कळवा कशी वाटली। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।